नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कल्याणमध्ये घरपोडी करून जाणाऱ्या चोरट्याला घर मालकिनीने नागरिकांच्या मदतीने पकडले रंगे हात। तिच्या धाडसाला पोलिसांचे कौतुक करत केले सत्कार। घर मालकिनीने महिला घराच्या जवळ दाराजवळ पोहोचली। एक चोर घरातून निघतोय हे पाहून या महिलेने आरडाओरड करत चोरट्याचा पाठला केला। नागरिकांच्या मदतीने एक चोर पकडला गेला, मात्र दुसरा चोरटा घरातील दागिने घेऊन पसार झाला होता। अखेर तिघांना अटक करून महिलेचे दागिने परत करत धाडस दाखवणाऱ्या शैलजा करदकर या महिलेचं पोलिसांनी कौतुक केलं आहे, तिचा सत्कार केला। 5 जुलै रोजी कल्याण पश्चिम येथील भारताचार्य चौकात राहणाऱ्या शैलजा करदकर 51 वर्षाची महिला, जी तिच्या या परिसरातील एका इमारतीत आईसोबत राहते। ती तिच्या आईसोबत तिच्या भावाच्या घरी जेवणासाठी गेली होती। भाऊ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो। शैलजा आणि तिची आई त्याच इमारतीत तळ मजल्यावर राहतात। जेव्हा आटपून शैलजा खाली आली तेव्हा तिने पाहिले घराचे दार उघडे आहे। घरातून एक व्यक्ती बाहेर पडत आहे हे पाहून शैलजाने आरडाओरड सुरू केला। तिने त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला आणि तो व्यक्ती बाईकवर बसला। शैलजाने त्याचे पाय पकडले, त्याने शैलजाला जोराची लात मारली, ती खाली पडली। तिने मदतीचा धावा सुरू ठेवला होता। आजूबाजूचे लोक धावत आले। बाईकवर पळणाऱ्या चोरट्याला चौकात उभे असलेल्या काही तरुणांच्या मदतीने पकडण्यात आले। राहुल मुपणार असे या चोरट्याचे नाव असून त्याचा साथीदार प्रकाश सोनावणे हा शैलजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळे सोने घेऊन आधीच पसार झाला होता। बाजारपेठेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संकेत शिंदे यांनी तपास सुरू केला। यातील अन्य 2 आरोपी प्रकाश सोनावणे आणि दीपक कदम या दोघांना अटक केली आहे। चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत। आरोपी जेल कस्टडीत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचं नाव आहे सोनावणे, प्रकाश बुवा सीताराम सोनावणे, त्याला ताब्यात घेऊन आणि या दोन्ही आरोपींना आश्रय देणारा आरोपी आहे कदम, यांना ताब्यात घेऊन त्याच्यात चौकशी केली असता त्यांच्याकडून साधारणपणे चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 4 लाखाचा मुद्देमाल, 9.5 तोळे सोनं आणि रोख रक्कम अशी हस्तगत केलेली आहे। आणि असं याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आरडाओरडा केल्यामुळं हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आले। सर, हे आरोपी आहेत यांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आणि कोणाला हे नेमकं फॉलोअप करायचं? दोन आरोपी जे आहेत ते रेकॉर्डरचे आरोपी आहेत। त्यांच्यावरती यापूर्वी विविध पोलिसांना गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती आपण घेतलेली आहे आणि सध्या ते जेल कस्टडीत आहे।